अध्याय 33 व 34 कथा 24। पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता। त्याला सुधर्म नावाचा एक मुलगा होता। प्रधानाला तारका नावाचा एक मुलगा होता। ते दोघे मुलगे सारख्या वयाचे असून परममित्र होते। ते दोघे शिवभक्त होते। ते दोघे गळ्यात रुद्राक्ष माळा घालीत आणि भस्म लावीत असत। अंगावर दागिने घातल्यास ते काढून टाकत असत। एक दिवस पराशर ऋषी राजवाड्यात आले असता राजाने त्यांची अर्धपाद्यादिकांची पूजा केली व त्याने हात जोडून वरील दोन्ही मुलांची लक्षणे सांगितली। ही मुले अशी का वागतात याचे कारण सांगा, राजाने प्रश्न केला। पराशर म्हणाले, पूर्वी नंदी नावाच्या नगरीत एक अतिशय लावण्यवती वेश्या राहत असे। ती सोन्याच्या आसनावर बसत असे। तिच्या पादुका सोन्याच्याच होता, पलंग रत्नखचित होता। गायी म्हशी दास दासी पुष्कळ होत्या। तिच्याजवळ अपरिमित द्रव्य होते। ती ब्राह्मणांना नित्य दानधर्म करीत असे। ती वैश्या असून स्वतःला पतिव्रता म्हणून घेत असे। तिच्या दारात नाट्यमंडप असून ती त्या ठिकाणी मैत्रिणीसह नृत्य करत असे। त्या मंडपात तिने एक माकड व एक कोंबडे बांधून ठेवले होते। त्याच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते। पुढे शिवव्रत नावाचा एक फार मोठा धनाढ्य व्यापारी तिच्याकडे आला। त्याच्या उजव्या हातात एक तेजस्वी लिंग होते। त्याला पाहताच तिने त्याला नमस्कार करून घरात नेले। तिने आपल्या मैत्रिणीकडून ते लिंग विकत घेणार आहोत का देणार आहात का त्याबद्दल चौकशी केली। वैश्य म्हणाले, 3 दिवस वैश्या कबूल झाली। चंद्र सूर्य साक्षीला ठेवून तिने लिंगावर हात ठेवून 3 दिवस प्रतिव्रता धर्माने वागण्याचे कबूल केले। तेव्हा वैश्याने ते लिंग तिच्या स्वाधीन केले। तो म्हणाला, हे लिंग मला प्राणाहूनही प्रिय आहे। हे जर नष्ट झाले तर मी प्राण देईन। वैश्याने ते म्हणणे मान्य केले। रात्री झोपताना ती लिंग जवळ नसावे असे वैश्याने सांगितल्यामुळे त्या वैश्याने ते लिंग नाट्य मनपाट नेऊन ठेवले व ती शयनगृहात गेली। वैश्य व वैश्या एकांतात एक क्षणभर क्रीडा करीत आहेत। इतक्यात नाट्य मंडपाला आग लागली व थोड्या वेळात मंडप जळून त्याची राख झाली। ते पाहून वैश्य प्राणलिंग जळाल्यामुळे अत्यंत शोकाकुल झाला। त्यातच कोंबडा व माकड देखील जळून गेले। वैश्य तेथून बाहेर पडला। लाकडे गोळा करून चिता रचली। ती पेटवून त्याने ती उडी घेतली। तेव्हा वैश्याने ब्राह्मण बोलावले व आपली सर्व संपत्ती दान केली। आपल्या भाऊबंधास बोलावून त्यांचा निरोप घेतला। सर्वांनी तिला सहगमन न करण्याबद्दल परोपरीने विनवले, पण तिने कोणाचेही मानले नाही। तिने शंकराचे स्मरण केले, सूर्याला नमस्कार केला, सर्व ब्राह्मणांना नमस्कार केला, अग्नीला प्रदक्षिणा घातली व चितेत उडी टाकली। इतक्यात असा चमत्कार झाला की 5 मुखे असलेला त्रिशूळ डमरू धारण करणारा नंदीवर आडू झालेला असा प्रत्यक्ष शंकर प्रकट होऊन तिला चितेबाहेर घेऊन आला आणि तिला त्याने वर मागण्याबद्दल सांगितले। वैश्य म्हणजे मीच होतो। तुझी परीक्षा पाहण्यासाठी मीच हा सर्व प्रकार घडवून आणला। तू खरोखर प्रतिवर्ता आहेस। तू आपले व्रत सत्य केलेस। आता तुला काय पाहिजे ते मागून घे असे महादेवाने सांगितले। वैश्य म्हणाली, देवा माझ्या इष्टमित्र बंधुवर्गासह आपण मला कैलास असण्यावे म्हणून ती पाया पडली। त्याप्रमाणे सर्वांना कैलास असण्यात आले। पराशर म्हणाले, त्या नाट्य मंडपात जाळलेले माकड व कोंबडा हे अनुक्रमे राजपुत्र व प्रधान पुत्र होऊन जन्माला आले आहेत। पूर्वसंस्कारामुळे ते भस्म लावतात व रुद्राक्ष धारण करतात। तेव्हा राजा म्हणाला, महाराज आपण भूत भविष्य वर्तमान जाणता, तेव्हा हे पुढे कसे वागतील ते मला सांगा। पराशर म्हणाले, राजा तुझ्या मुलाचे आयुष्य 12 वर्ष आहे। त्यापैकी आता फक्त 7 दिवसच आयुष्य उरले आहे। तेव्हा तुला आता उपाय सांगतो। 10,000 रुद्रजप अनुष्ठान करून शिवाला अभिषेक केला पाहिजे, म्हणजे तुझ्या मुलाचे आयुष्य वाढेल व तो 10,000 वर्ष राज्य करेल, इंद्राप्रमाणे कीर्ती मिळवेल। राजाने अनेक ब्राह्मण बोलावून पवित्र वृक्षाखाली 100 कलश आणून शंकराला अभिषेक सुरू केला। 7 दिवस झाले, राजपुत्र मूर्छित पडला। तेव्हा पराशर आले। त्यांनी अभिषेकाचे पवित्र पाणी त्या मुलावर शिंपडले। यमदूत जवळ येऊन उभे होते, पण ते काही करू शकले नाहीत। ब्राह्मणांनी त्या राजपुत्रावर मंत्राक्षरा टाकल्या, तेव्हा यमदूत परत निघून गेले। शिवदूत त्यांच्यामागे धावत गेले आणि यमदूतांना मारू लागले। इतक्यात नारद त्या राजाकडे आले व त्यांनी शिवदूतांनी यमदूतांना मारहाण केल्याची बातमी सांगितली। यमदूत जवळ येऊन उभे होते, पण ते काही करू शकले नाहीत। ब्राह्मणांनी त्या राजपुत्रावर मंत्राक्षरा टाकल्या, तेव्हा यमदूत परत निघून गेले। शिवदूत त्यांच्यामागे धावत गेले आणि यमदूतांना मारू लागले। इतक्यात नारद त्या राजाकडे आले व त्यांनी शिवदूतांनी यमदूतांना मारहाण केल्याची बातमी सांगितली। ते पुढे म्हणाले, यमाला राग आला व तो वीरभद्रापाशी गेला व तक्रार सांगू लागला। वीरभद्राने चित्रगुप्ताला विचारले। त्यांनी चोपडी उघडून पाहिली। ती तर राजपुत्राचे आयुष्य 12 वर्षे राहिले होते। ते यमाने पाहिले, तेव्हा तो म्हणाला, माझ्याकडून ही चूक झाली याप्रमाणे सांगून नारद निघून गेले। पराशर म्हणाले, राजा रुद्रजपाचा महिमा फार मोठा आहे। या रुद्रजपाच्या अनुष्ठानाने तुझ्या मुलाला दीर्घायुष्य प्राप्त झाले आहे, त्याने मृत्यूला जिंकले आहे। याप्रमाणे सांगून पराशर ऋषी व जमलेले सर्व ब्राह्मण आपापल्या ठिकाणी निघून गेले।